व्ही स्कूल ॲपचे रजिस्ट्रेशन पूर्ण करताच आपल्याला आपली प्रोफाईल समोर दिसून येईल. तसेच माझी शाळा, शालेय अभ्यासक्रम, गुणवत्ता यादी, स्पेशल कोर्सेस, माझी प्रगती व आजचा उपक्रम इत्यादी पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होतील. या पर्यायांपैकी सर्वप्रथम आपण शालेय अभ्यासक्रम हा पर्याय बघूया. शालेय अभ्यासक्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या इयत्तेचे सर्व विषय दिसून येतील. या विषयांपैकी आपण मराठीमध्ये जाऊया. आत गेल्यानंतर आपला कुठल्या पाठाचा किती टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे हे आपल्या समोर दिसून येईल. या ठिकाणी आपण कुठलाही पाठ बघता त्या पाठातील संकल्पनांवर त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले आहे, जेणेकरून हा पाठ विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त लक्षात राहावा. या ठिकाणी आपण बघू शकता की या पाठामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, तसेच पाठाबद्दलची माहिती, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, ऑडिओज, ब्लूम्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित प्रश्न, तसेच आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिकली इथे दिलेली माहिती वाचता येईल अशी व्यवस्थासुद्धा केलेली आहे. तसेच सगळ्यात शेवटी आपल्याला बघता येईल की एक ऑडिओ ॲड केलेला आहे ज्यामध्ये पाठाबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे, आणि शेवटी एक PDF आहे ज्यामध्ये पाठातील माहिती तसेच विद्यार्थ्यांना करवायचा लेखन अभ्यास त्यामध्ये ॲड केलेला आहे. पुढे व्ही स्कूल ॲपमध्ये माझी शाळा हा पर्याय निवडल्यास आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती, एकूण विद्यार्थी, सरासरी पॉईंट्स, आपला किती अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे इत्यादी माहिती या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येईल. आपण जर स्पेशल कोर्सेस हा पर्याय निवडला तर त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने माहिती आहे की 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा, 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा, 8वीमध्ये असलेली NMMSची परीक्षा, तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही 10व्या वर्गासाठी इत्यादींचे संपूर्ण कोर्सेस व्ही स्कूल ॲपमध्ये उपलब्ध केलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी माझी ओळख, माझे संविधान हे संविधानावर आधारित एक स्पेशल कोर्स तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी हसत खेळत योगा हा सुद्धा एक योगावर आधारित कोर्स तयार करण्यात आलेला आहे. तसेच रोजच्या अभ्यासक्रमासाठी परिपाठाचा एक वेगळा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आपण गुणवत्ता यादी हा एक विशेष पर्याय बघू शकता. त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रभरातील साप्ताहिक म्हणजेच एका आठवड्याचे टॉपर्स, मासिक म्हणजे एका महिन्यात गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, तसेच वार्षिक गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी दिसून येतील. आपल्याच शाळेतील किंवा आपल्या जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी आपल्याला बघायचे असतील तर आपण इतर टॉपर यामध्ये जर गेलात, पण जर आपला जिल्हा, आपला तालुका व इयत्ता टाकली तर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील किंवा शाळेतील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी बघता येतील. माझी प्रगती हा पर्याय जर आपण निवडला तर यामध्ये कुठल्या विषयाचा आपला किती अभ्यास झालेला आहे, आपली जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व शाळास्तरीय रँक किती आहे हे आपल्याला सहजपणे पाहता येईल. तसेच आजचा उपक्रममध्ये ॲपवर आलेले वेगवेगळे नोटिफिकेशन्स व स्पर्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. तसेच आपण जेवढा अभ्यास करू आणि जेवढा आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याप्रमाणे आपल्याला पॉईंट्स मिळत जातील, व हे शैक्षणिक पॉईंट्स आपण सगळ्यात खाली तुमचा जिल्हास्तरीय रँक आणि मिळवलेले पॉईंट्स या पद्धतीने खाली बघू शकता.